नमस्कार, जनवार्ता मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आर्किटेक्ट महिलेशी लगट करण्याचा पालिका उपअभियंत्याचा प्रयत्न आता त्याच्याच अंगलट आला आहे। कामाची फाईल पुढे सरकवण्यासाठी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंत्याने आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका आर्किटेक्ट महिलेने केला आहे। महापालिकेत झालेल्या या प्रकारानंतर तिने या अधिकाऱ्याच्या श्रीमुखातही भडकावली, तसेच आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली, मात्र त्यांनी दखल न घेतल्याने आमदार डॉ नीलम गोरे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या अधिकाऱ्याचा भांडाफोड केला। फक्त एक फाईल सँक्शन करण्यासाठी वारंवार ती मागणी केली जाते आणि मी हे अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून सुद्धा त्याच्यावर काही कारवाई केली जात नाहीये। मला कळत नाही का केली जात नाहीये। माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहेत की मी त्यांना स्पीड पोस्ट पाठवलेला आहे, सगळं पाठवलं। परत मी स्वतः खरवडकर साहेबांना जाऊन भेटले, ते म्हटले की ही पर्सनल गोष्ट आहे आणि तुम्ही पोलीस चौकीत जाऊन तक्रार नोंदवा मॅडम, आम्ही ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही। तुम्हाला समिती मार्फत चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर गोरे यांनी केली। पुणे महापालिकेत परवानधारक वास्तुविशारद असलेल्या या महिलेने पालिकेत काम करताना आपल्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला। त्या म्हणाल्या, बांधकाम विभागातील उपअभियंता दिलीप पावरा हे कामाची फाईल पुढे सरकवण्यासाठी मला हॉटेलात जेवायला चल, कोकणात फिरायला येतेस का असे विचारून माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत आहेत। 19 डिसेंबर रोजी महापालिकेतच हात धरण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या थोबाडीत लगावली। पावरा यांच्याविरुद्ध अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी दुर्लक्ष केले। आयुक्त महेश पाठक यांच्याकडे दाद मागितल्यावर त्यांनी पावरा यांच्यावर कारवाई करण्याऐवजी ही व्यक्तिगत बाब आहे, तुम्ही पोलिसांकडे तक्रार करा असा सल्ला दिला। गेल्या 15 वर्षापासून मी वास्तुविशारद म्हणून काम करीत आहे असे सांगून त्या म्हणाल्या, विश्रांतवाडी पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तुम्ही तक्रारीला उशीर का केला अशी विचारणा करून अर्धवट माहिती घेतली। त्यामुळे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेऊन महिला सहायता कक्षातील पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी व्यवस्थित तक्रार नोंदवून घेतली असे या महिलेने सांगितले। काम साध्य करून घेण्यासाठी मी पावरा यांच्या विरुद्ध तक्रार केली असेल तर ती फाईल दाखवा असे आवाहन त्यांनी दिले आहे। 25,000 रुपयांसाठी मी माझ्या चरित्रांवर शिंतोडे का उडून घेईन अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। पाठक व खरवडकर आपल्या सहकार्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे। मला बाहेर फिरायला जाण्यासाठी वारंवार तो मला हे करत होता। एकदा त्यांनी माझ्या ह्याच्यासमोर, ऑफिस समोर माझा हात धरला, त्यावेळेला मी त्याच्या कानफडीत तिथेच मारली आहे ऑफिस समोरच। आणि हे कारण माझं ऑफिस ज्या विभागात मी काम करते त्याच विभागात आहे। माझ्या मिस्टरांना वारंवार तो फोन करत होता। माझ्या मिस्टरांना त्यांनी मेसेज पाठवलेला आहे की आर्किटेक्ट डॅश इज नॉट पिक, म्हणजे माझे मिस्टर पण माझ्याच या व्यवसायात काम करतात, ते बिल्डर आहेत, मी स्वतः आर्किटेक्ट म्हणून काम करते। तर मी फोन उचलला नाही केवळ म्हणून माझ्या मिस्टरांना तू मेसेज पाठवतो, म्हणजे तू माझं घर तोडायला निघालास आज काही कारण नसताना कशासाठी। माझी सारखी वारंवार मला त्यांनी कित्येक वेळेला साईटवरती मला त्यांनी हात पकडायचा प्रयत्न केला। मी एक असिस्टंट घेऊन फिरते, आज मी PMC मध्ये एंट्री करताना असिस्टंट ऍज अ बॉडीगार्ड म्हणून नेमलाय आणि मी त्याला घेऊन फिरते। आज मला अजिबात सुरक्षा वाटत नाही तिथे काम करायला। फक्त एकच अधिकारी असा आहे, त्याच्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांवरती हात लालचेन आज बसतोय। खरवडकर साहेबांचं म्हणणं असं आहे की मी चौकीत जावं, त्यांच्या PMC भवनामध्ये आज ऑफिसच्या वेळेत घडलेली घटना आहे ही, कमीत कमी त्याला वरती विचारून जाब विचारायचा की बाबा का तू ह्या व्यक्तीबरोबर असा वागलास। ते तर नाहीच आहे, ते स्वतः म्हणतात की हिची फाईल रिजेक्ट केली म्हणून हिनी हा आक्षेप हे उचललेला आहे पाऊल। 25,000 रुपयासाठी आज एक स्त्री आपल्या चारित्र्यावर कधीही शिंतोडे उडवणार नाही। नवऱ्याची साईट मी बंद पाडून दाखवतो, मी त्याला म्हणाले तू माझी साईट बंद पाडून दाखव, मी त्याला चॅलेंज केलं कारण मी पूर्ण सँक्शन नकाशाप्रमाणे बांधकाम केलेलं आहे, तू माझी साईट ज्या दिवशी बंद पाडून दाखवशील मी मानेल म्हटलं। यांची अपेक्षा काय खरवडकर साहेबांची? अशा वृत्तीच्या लोकांच्या बळी पडावा आम्ही लोकांनी? एक आज एक बाई आहे जी मी आवाज उठवतीये फक्त, त्या भवनामध्ये काम करायला येणारी कदाचित अजूनही असतील ज्या गप्प बसल्यात, बोलू शकत नाहीत कारण आम्हाला प्लॅन सँक्शन करून मिळणार नाही तो। मला पहिल्यापासून वाटायचं, पण माझ्या घरची संमती नव्हती मला ह्याला, म्हणजे मला असं वाटायचं माझे मिस्टर ह्याच्यामध्ये मला सपोर्ट करणार नाहीत।
पण माझ्या मिस्टरांनी मला पूर्णतः सांगितलं मी तुझ्या बरोबर आहे, तू लढ, तू लढत का नाहीयेस, जर तुला खरंच तिथे त्रास होतोय तर तू लढ, तू लढत का नाहीयेस, मी आहे, त्यांनी काही बोलू दे मला, मी आहे. आणि संगीत उदाहरणातून स्पष्ट दिसतं आहे, आणि ते म्हणजे अशा घटना घडल्यावर सरकारी आस्थापनांमध्ये सुद्धा त्या मुलीची बाजू काय समजून घेण्यासाठी म्हणून अधिकाऱ्यांवरती त्यांचीच मानसिकता अधिकाऱ्यांची बदलणं क्रमप्राप्त आहे. समाजाची मानसिकता बदलण्याच्या आधी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे, आणि दुसरं त्यांच्या अथॉरिटीचा, त्यांच्या अधिकाराचा उपयोग ते मुलींच्या सुरक्षिततेसाठी करण्याऐवजी त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांचे जे समवयस्क लोक आहेत, त्यांच्या बरोबरचे जे लोक आहेत, त्यांना संगनमत करण्यामध्ये जास्त स्वतःची प्रतिष्ठा आणि पदाचा अधिकार खर्च करतायत असं आपल्याला दिसतं. आणि तिसरं म्हणजे की स्वतः आयुक्त असतील, पुणे महानगरपालिका आयुक्त असतील किंवा त्या ठिकाणी पोलीस महासंचालक असतील, यांनी ताबडतोब स्वतःच्या महिला कर्मचारी किंवा महिला नागरिक ज्या येतात त्यांच्याशी स्वतःचे अधिकारी नीट वागत नसतील तर महिला सुरक्षिततेसाठी विशाखा निकालपत्राचा कितीतरी गाजावाजा झाला असला तरी सरकारी कार्यालयांच्यामध्ये या समित्या त्याची तक्रार करण्याची यंत्रणा आणि तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्याला ताबडतोब बाजूला केल्याशिवाय या पीडित महिलांना न्याय मिळणार नाही याच्याबद्दलचं प्रचंड असं अनास्था ही या दोन्ही प्रकरणांच्यामध्ये दिसते आहे. पुणे महानगरपालिकेकडून आणखीन सर्वच ठिकाणून आमची ही अपेक्षा आहे की यानिमित्ताने तक्रार जरी छोट्या असल्या तरी आता या आमच्या भगिनीं जसं सांगितलं तरी त्या तक्रारीचं पर्यवसन पुढे बलात्कार किंवा मोठ्या अत्याचारात होण्याच्या अगोदर या अपप्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी वेसण घातली गेली तर ते त्या गोष्टी परत परत करायला धजावणार नाहीत. आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं की याच्यामधली जशी समाजामध्ये अपप्रवृत्ती आहेत तशाच सरकारच्या स्वतःच्या मध्ये जोपर्यंत सुधारणा होत नाही, आणि म्हणून मग या दोन्ही केसेस या अगदी टिपिकल योग्य आहेत राज्य महिला आयोगाने हाताळण्यासाठी, कारण सरकारी अधिकारी संबंधित आहेत परंतु राज्य महिला आयोगाचं अस्तित्वात नसल्यामुळे या केसेसमध्ये प्रचंड दिरंगाई होते. आणि या दोन मुली आज समोर आल्या, मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुलींवर दबाव आणणं, त्यांना छळ करणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि जेव्हा मुद्दामून आमच्यावर दुष्टबुद्धीनी स्त्रिया असे आरोप करतात असं ज्याला कांगावा केला जातो त्यावेळेला माझं म्हणणं असं आहे की डिपार्टमेंटमध्ये एन्क्वायरी झाली असती तर त्याचा शहानिशा आधीच झाला असता आणि त्यातली स्पष्टता आली असती, पण उलट दिरंगाईमुळे या घटना सत्य असल्यामुळेच त्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी दिरंगाई होतीये. त्यामुळे दिरंगाई ही नुसती दिरंगाई नसून मुद्दामून केलेल्या अन्यायाकडे कानाडोळा आहे ही त्याच्यामधली वस्तुस्थिती स्पष्ट होते. लेखकाने स्वतःला जाती व्यवस्थेत बांधून घेणे म्हणजे आपली ओळखच बंदिस्त करण्यासारखे आहे असे प्रतिपादन नियोजित संमेलनाध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापले यांनी केलं. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अक्षर मानवतर्फे डॉक्टर कोतापल्ले यांचा साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्राध्यापक प्रभाकर देसाई यांनी घेतलेल्या मुलाखतीत शिक्षक, प्राध्यापक, कुलगुरू, साहित्यिक आणि आता संमेलनाध्यक्ष असे डॉक्टर कोतापल्ले यांचे व्यक्तिमत्व उलगडत गेले. साहित्यात डोकावणाऱ्या जाती धर्माबाबत डॉक्टर कोतापल्ले म्हणाले, जात पक्की माहीत असणाऱ्याला डौलाने उभे राहता येते किंवा जाती व्यवस्था चांगली, जातीवाद वाईट अशी जातीचा अहंकार बाळगणारी विधाने भालचंद्र नेमाडे यांनी केली. त्यांच्या प्रभावात आलेले अनेक लेखक, प्रकाशकही आता हीच भूमिका मांडू लागले आहेत. हे मोठे दुर्दैव आहे. यामागे कोणता विचार आहे अशा शब्दात कोतापले यांनी नेमांडेवर हल्ला चढविला. आपल्याकडे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे वाचकांनी जागरूक राहत जाती धर्माच्या कक्षेतून बाहेर पडावे असेही ते म्हणाले. लिहायला बसल्यानंतर प्रथम तुम्हाला जात आठवत असेल तर लेखक म्हणून तुमचा तो पराभव आहे. लेखकाने स्वतःला जाती व्यवस्थेतून बांधून घेणे म्हणजे आपली ओळख बंदिस्त करण्यासारखेच आहे. साहित्याच्या क्षेत्रात जात डोकावत आहे हे चित्र धोकादायक आहे. खरे तर मानवी जीवनाचे दुःख माझेच आहे असे ज्याला वाटते तोच चांगला लेखक होय
असे सांगून पुढे ते म्हणाले, लेखक असलो तरी शिक्षक म्हणून प्रामाणिक काम करायचे प्रथमच ठरविले होते. पुढे कुलगुरू झालो. आपण सक्षम आणि मतांवर ठाम असलो की राजकीय व्यक्ती आपल्याला त्रास देत नाहीत हा माझा अनुभव आहे. तत्कालीन शिक्षण मंत्र्यांपासून वेगवेगळ्या महाविद्यालयांचा रोषही मला पत्करावा लागला, पण मूल्यांची तडजोड केली नाही, असे अनुभवही त्यांनी सांगितले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी नको हा आग्रह मला चमत्कारिकच वाटतो. संमेलन हे काही राजकारण्यांच्या नावाने भांडण्याचे ठिकाण नाही. राजकारण्यांमध्येही रसिकता असते. त्यांचा वेगळा विचार कशासाठी? वेगवेगळ्या क्षेत्रात राजकीय लोक असतील तर ते इथेच का नको? त्यांच्याशी भांडायचेच झाले तर तुम्ही मतदानावेळी भांडा, तुमच्यासोबत मी येतो, असे डॉक्टर कोतापले यांनी सांगितले.